जयशिवराय मी दादांना मनापासून विनंती करतो की कमीत कमी पाणी पिऊन तरी आपण हे आंदोलन सुरू ठेवूया. दादांनी मान म्हणून एक घोट पाणी पिलं, पण आपल्या सगळ्यांची माझी सगळ्यांची सगळ्यांच्या वतीने विनंती आहे दादांना की कमीत कमी पाणी तरी त्यांनी घ्यावं. आपली सगळ्यांची इच्छा आहे की पाणी घ्यावं म्हणून. दादा पाणी घ्या म्हणून सगळे विनंती करतायत, आई करतायत, दादा करतायत सगळे. आणि आज पुन्हा त्यांची तब्येत पुन्हा खालावलेली आहे, बीपी बऱ्याच डाऊन आहे, शुगर पण खूप लेवल खाली आलेली आहे. माझी आई वैद्यकीय क्षेत्रातली आहे म्हणून मला माहिती आहे हे आकडे चांगले नाही आहे, बघण्यासारखे आकडे नाही आहे. म्हणून कुठेतरी बॉडी हायड्रेट राहिली पाहिजे, साखरेचं प्रमाण बॉडीत खूप कमी होत चाललेलं आहे. त्यांची अवस्था म्हणजे आम्हाला जे शब्दही आमच्या तोंडावर येणार नाही, कुणा दुश्मनासाठी पण असं शब्द आमच्या तोंडून येणार नाही. तर आमचे स्वतःचे हक्काचे आहे. आणि अजूनही सरकारला ती जाग येत नाहीये, ती सरकारला ती जाग येत नाहीये. आणि म्हणून मी दादांना ही विनंती करतोय की आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा भीम सैनिक आज महाराष्ट्रात एकत्रित जरी आला तर या महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये आज जी लोक हा निर्णय घेण्यासाठी एवढा वेळ लावत आहेत, याच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मराठा असतील, बौद्ध असतील, मुसलमान असतील, आमच्या हक्काचे प्रतिनिधी पाठवा. एक दिवसही विधानसभा चालू द्यायची नाही अशा पद्धतीने आंदोलनाचा उभा करूया. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, महाराष्ट्राचा एकही विधानसभेचा एकही दिवस एकही सत्र तिथे चालू दिलं नाही पाहिजे अशा पद्धतीचं माझं दादांना मागणी. तेही म्हणतात आपण करणार आहोत असं. पण आता खूप अंत बघितलेला आहे सरकारनं, आपला अंत बघितला आहे. कुणाला याची साधीशी दखलही घ्यावीशी वाटत नाही. रोज त्यांचे प्रचार तुम्ही टीव्हीला बघत असाल, ते त्यांच्या प्रचारामध्ये व्यस्त झालेले आहेत. इथे एवढा मोठा समुदाय, ज्या समुदायाने महाराष्ट्र निर्माण झालेला आहे, आज एवढा मोठा समुदाय रस्त्यावर असताना त्यांना याची साधी दखलही घ्यावीशी वाटत नाही. आणि मी माझ्या वतीनं हे स्टेटमेंट देतोय, देवेंद्र फडणवीसालाही देतोय आणि या महाराष्ट्राच्या सरकारलाही देतोय, जरांगे दादांना जर काही झालं एकाही मंत्र्याला एकाही उमेदवाराला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही. दाखवा मग कसं प्रचार करता तुम्ही, कसे प्रचाराच्या सभा घेता, मग तो कोणताही पक्षाचा असो, विरोधी असो का सत्ताधारी असो, आम्हाला त्याशी काही घेणं देणं नाही. जोपर्यंत तुम्ही हा प्रश्न मार्गी लावत नाही तोपर्यंत एकालाही प्रचार सभेला फिरकू देणार नाही. अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात हे वादळ निर्माण होईल. एवढंच मी बाबासाहेब आंबेडकरांचा रक्ताचाच नाही तर विचारांचा वारस म्हणून मी हे जाहीर करतोय की अशा पद्धतीने आम्ही महाराष्ट्रामध्ये एकाही व्यक्तीला फिरू देणार नाही. मग घ्या तुम्ही तुमच्या सभा. आम्हाला आमचा माणूस प्रिय आहे, आमचं जे आंदोलन आहे ते यशस्वी झालं पाहिजे. आणि माझं दादांनाही म्हणणं आहे, दादांनाही म्हणणं आहे, ही गेंड्याच्या कातडीची लोक सत्तेमध्ये बसलेली आहे, यांना कसलंही फरक पडणार नाही आहे आणि म्हणून यांना जसं तसं उत्तर दिलं पाहिजे. लढाई जर विधानसभेची आहे तर विधानसभेमध्ये जाऊनच जाब विचारला पाहिजे. ते विधानसभेत बसले आणि आम्ही इथे रस्त्यावर बसलेलो. लढाई बरोबरीची झाली पाहिजे आणि ती बरोबरीची लढाई आम्हाला येणाऱ्या काळात, हा काळ निघून गेला तर पुन्हा 5 वर्ष यांच्या मागे 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 फिरत राहतो. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये प्रत्येकाला तो अधिकार दिलाय, तो अधिकार वापर करण्याची वेळ लवकरच येणार आहे आणि म्हणून तो अधिकार वापरत असताना आपण तिथे ठामपणे उभं राहिलं पाहिजे.
जो मराठा आरक्षणाचा विरोध करेल त्याला घरातून बाहेर पडता येणार नाही अशी आपल्याला महाराष्ट्रातली माझं आत्ताही दादांना हेच मागणं मी त्यांनी मी पाणी घ्या म्हटलं तर नकार दिला. मग मी म्हणालो की तुम्ही राजगादीचा एवढा मान ठेवता बाबासाहेबांच्या परिवाराचा मान ठेवणार नाही का म्हणून एकच घोट पाणी पिले. आज यांच्या माध्यमातून जरांगींच्या माध्यमातून महाराष्ट्रातला खरा महाराष्ट्र महाराष्ट्राचा अर्थ महान राष्ट्र होत नाही. महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांनी कास्टेस इन इंडिया मध्ये दिला की या राज्यामध्ये दोन समुदाय मोठ्या प्रमाणात राहत होते महार आणि रठ्ठ. रठ्ठ म्हणजे आजचा मराठा. महार आणि मराठा या दोन समुदायांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून तो महाराष्ट्र उभा केला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच रयतेचं राज्य संविधानातून निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर बाबासाहेबांनी तो रयतेचं राज्य महाराष्ट्र उभा केला आणि बाबासाहेबांनंतर आज हा खरा महाराष्ट्र जर उभा राहिला असेल तर तो जरांगे पाटलांनी उभा राहिला. महार आणि रठ्ठ महार आणि मराठा आज एकत्र झालेले आहेत ते केवळ जरांगे पाटलांमुळे झालेले आहेत आणि म्हणून तो महाराष्ट्र आम्हाला येणाऱ्या काळामध्ये उभा करायचा आहे. त्या पद्धतीने मी दादांना विनंती करतोय की दादा आंदोलन आपल्याला करायचंच आहे मागे हटायचं नाहीये पण स्वतःच्या शरीराची काळजी घेऊन स्वतःच्या शरीराची काळजी घेऊन आम्हाला हे आंदोलन करायचंय. बस मी एवढंच आजच्या प्रसंगी सांगेन. मी जाता जाता पुन्हा इशारा या महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाला सत्ताधारी पक्षाला कारण विरोधी पक्ष केवळ त्यांचे पक्ष कसे फुटले त्यांचे पक्षाची चिन्ह कसे गेले बस त्याच्यामध्येच व्यस्त आहे की आमचा पक्ष कसा फुटला आमचा पक्ष कोणता खरा याच्याच सांगण्यामध्ये व्यस्त आहे आणि सत्ताधारी तो त्याच्याच मस्तीमध्ये व्यस्त आहे. म्हणून दोघांनाही आव्हान करत आहे की या मराठा आरक्षणाचा मुद्दा जर तुम्ही लावून धरला नाही आणि येणाऱ्या काही दिवसात जर याचा निर्णय दिला नाही कुणालाही रस्त्यावर प्रचारासाठी फिरू देणार नाही एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय शिवराय जय जिजाऊ जय भीम. सकाळी संभाजी राजे आले आणि त्यांनी लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला त्यांनी थोडंसं उत्तर दिलेलं आहे की संविधानिक आंदोलनाला विरोध करणाऱ्या आंदोलनामध्ये मी जात नाही त्या मंचावर मी जाणार नाही. तुमची काय नाही बघा महाराष्ट्र शासनानं जी आर काढला आहे की मराठा यांना SEBC मधून आरक्षण दिलं आहे. SEBC चा फुल फॉर्म काय आहे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड कम्युनिटी बरोबर आहे. आरक्षणाचा आधार काय आहे सोशल बॅकवर्डनेस. जर OBCचं आरक्षण सोशल बॅकवर्डनेस मध्ये आहे आणि मराठ्यालाही तुम्ही सोशली बॅकवर्ड म्हणता मग वेगळ्या पंक्तीत बसवायची गरज काय. ऑलरेडी सोशल बॅकवर्ड साठी OBC आहेत की स्वतः सरकारने सांगितलं ना की हे SEBC आहेत मग सोशल बॅकवर्डनेस साठी OBC आहे की. म्हणून आमचं म्हणणं की आंदोलन संविधानिक आहे. असंविधानिक मागणी जरांगे पाटील करत नाहीयेत आणि ही जे आज सरकारला शहाणपण सुटलं की सुचलं की यांना SEBC मध्ये द्यावं. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळातच मराठा कम्युनिटीला सोशली बॅकवर्डनेस मध्ये बाबासाहेबांचे अफिडेव्हिट आहे आणि म्हणून आमची ती भूमिका आहे की आज ज्या पद्धतीने सरकारनं GR काढून SEBC केलाय मग तो वेगळा 10% देण्याऐवजी तो ऑलरेडी तुमच्या ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की उगाचच कुणाचा आरक्षण काय जाणार नाही. अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये अमित शहानं कुणाची परवानगी नसताना अनेक राज्यांमध्ये काश्मीरमध्ये जम्मूमध्ये कुणाची परवानगी नसताना त्यांनी त्याच्या त्या जातींमध्ये त्या लिस्टमध्ये जाती भरलेल्या आहेत. मागणी नसतानाही कोणत्याही समाजानं मागणी केली नाही तरी देखील अमित शहानं त्या जातींच्या लिस्टमध्ये त्याला पाहिजे त्या जाती त्यांनी घुसडून टाकलेल्या आहेत. मग महाराष्ट्रामध्ये एक मराठा तुम्हाला त्या सूचीमध्ये टाकण्यासाठी एवढी वर्ष वाट बघावी लागते. हे केवळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाही या देशाच्या प्रधानमंत्र्याचंही नाचक्की आहे. त्याचंही खूप मोठ्या प्रमाणात फेलियर आहे की महाराष्ट्र एवढा मोठ्या प्रमाणात तापला असताना
या देशाचा प्रधानमंत्री इथे ढुकुणी बघत नाही. काय महाराष्ट्र भारताचा भाग नाही? काय भारताचा प्रधानमंत्री, भारताचा राष्ट्रपती, भारताचा होम मिनिस्टर त्याला महाराष्ट्रामध्ये लक्ष द्यायचं नाही? काय या देशाचा प्रधानमंत्री केवळ गुजरात पुरता मर्यादित आहे का? काय केवळ अडाणी आणि अंबानी याची सेवा करण्यासाठी याला चौकीदार म्हणून पाठवलंय का? आणि जोपर्यंत या देशाचा प्रधानमंत्री, या देशाचा होम मिनिस्टर या गोष्टीवर दखल देत नाही तोपर्यंत आम्हाला यांना जागृत करणं गरजेचं आहे. ओबीसी आंदोलनाकडे तुम्ही जाणार का? मुळात ओबीसी आरक्षण बचाव हा कशासाठी करण्यात येतोय? कोणतीही जाती वाढली किंवा कमी झाली किंवा कोणत्याही लोकांचं पर्सेंटेज वाढलं की कुणाचंही आरक्षण कमी होत नसतं की कोणतंही आरक्षण वाढत नसतं की एका रात्रीत काही पॉप्युलेशन आणि कुणाच्या येणारं कुणाचंही आरक्षण जाणार नाहीये. आज जो ओबीसी मराठा कम्युनिटीजच्या विरोधात आरक्षणाला बसलेला आहे या प्रत्येक ओबीसीचे ते म्हणणं नाही, हे एजंट सोडलेले आहेत फडणवीसानं. आणि हे एजंट लोकांचं आंदोलन आहे, समाजाचं आंदोलन असतं जसं आज या मराठा समाजाचं आंदोलन आहे. हे रिअल रिप्रेझेंटेटिव्हचं आंदोलन आहे, हे सच्च्या मराठ्याचं आंदोलन आहे. आणि म्हणून आज आम्ही या स्टेजवर आहोत. त्या दिवशी सच्चा ओबीसी आंदोलन करेल आणि त्याची भूमिकाही संविधानिक असेल त्यावेळेस आम्ही त्यांनाही पाठिंबा देऊ. पण मला नाही वाटत की आज जे लोक बसले ते सच्चे ओबीसी आहेत, ते उभे केलेले दलाल प्रवृत्तीचे लोक आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.